चोरडी यांनी पवारसाहेबांना जेवायला बोलवलं होतं. जयंत पाटील पवारसाहेबांच्या बरोबर होते कारण ते पण त्या VSI च्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून आहेत, राज्यकर्ते म्हणून, आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून नितीन गडकरी साहेबांनी सोडवलेल्या होत्या. म्हणून मला त्या मिटिंगला हजर राहायचं होतं. दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण. त्याच्यामध्ये चोरडिया यांच्या दोन पिढ्याचे आमचे संबंध आहेत. चोरडियाचे वडील हे पवारसाहेबांचे क्लासमेट होते आणि पवारसाहेब तिकडनं मला वाटतं VSI चा कार्यक्रम संपून येणार होते. माझा कार्यक्रम होता हा चांदणी चौकामध्ये होता. तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपून मला पुढच्या पुढचे माझे काही कार्यक्रम होते. त्यावेळेस चोरडी यांनी पवारसाहेबांना जेवायला बोलवलं होतं. जयंत पाटील पवारसाहेबांच्या बरोबर होते कारण ते पण त्या VSI च्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून आहेत. मी पण VSI ला आहे, परंतु नितीन गडकरी साहेबांचा खूप मोठा 1000 कोटी रुपयाचा चांदणी चौकातल्या पुलाचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी 1 महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं की अजित, हा आपल्या पुणेकरांच्या आणि एकंदरीतच मुंबईवरून बेंगलोरला जाणारे, सातारला जाणारे या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ब्रिज होता. आणि मलाही माहिती होतं कारण मी पण 2.5 वर्ष तिथं पालकमंत्री होतो. त्यावेळेस इतक्या अडचणी आल्या पत्रकार मित्रांनो त्या पुलाच्याबद्दल, परंतु त्या सगळ्या अडीअडचणी आम्ही लोकांनी राज्यकर्ते म्हणून आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून नितीन गडकरी साहेबांनी सोडवलेल्या होत्या. म्हणून मला त्या मिटिंगला हजर राहायचं होतं. मी दिलीप वसे पाटील उपाध्यक्ष आहेत आणि पवारसाहेब तिथं अध्यक्ष आहेत म्हणजे VSI चे. मी तिथं सांगितलं की मी येऊ शकत नाही, मी इकडच्या कार्यक्रमाला जातो. त्याच्यामुळं जर एखाद्या दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही.